अरे बाबा शिवदत्त, काली मातेची पूजा तर जवळ येत आहे. जास्त वेळ नाही आहे, थोडेच दिवस बाकी राहिलेत. तू ह्या बाबतीत काही विचार करतोयस की नाही? हो, दोन दिवसांपासून हाच विचार करत होतो की सगळ्यांचं मत घ्यावं. बरं सांगा, तुम्ही काही विचार केला आहात की नाही? ऐक शिवदत्त भाऊ, मागच्या वेळेस मी मातेजवळ नवस बोललो होतो की माझ्या मुलीचं लग्न चांगल्या घरात झालं तर भोग प्रसाद आणि बालकांच्या भोजनाचा खर्च मी करणार. यासाठीच या बाबतीत तुला अजिबात विचार करायची गरज नाहीये. बरं चला, एका खर्चाचा तर नक्की झालं. आता बाकी राहिली आहे मूर्ती आणि पूजेची सामग्री. त्याची चिंता नको करूस. मूर्ती तर नेहमी गौरांगच बनवत आलाय, यावेळेस पण तोच बनवेल. काय सांगताय माधव भाऊ, गौरांगच्या वडिलांच्या निधनाला अजून एक वर्ष पण नाही झालंय. तर मग ह्या सुतकामध्ये मूर्ती तो नाही बनवू शकत, ती आता दुसऱ्या कुणाकडून बनवावी लागेल. हो हो, ही गोष्ट तर खरी आहे. ही गोष्ट तर माझ्या डोक्यातूनच निघून गेली होती. घ्या हा आला. महेश, मी तुला किती वेळा समजावलं की संध्याकाळ होण्याआधी घरी येत जा. ते काय ना, मी जिलबी खायला गेलो होतो बाबा, उद्यापासून उशीर नाही होणार. बरं, तुझे हात दाखव बघू. सरस्वती देवीची मूर्ती. सरस्वती देवीची मूर्ती, जरा बघू. ही घ्या. अरे वा, दाखव दाखव. आरामात आरामात, अजून ओली आहे. वा रे वा, ही तर खूपच चांगली आहे. अरे बाळा महेश, जरा सांग बघू, ही मूर्ती तुला कुठे मिळाली? अहो तो लक्ष्मी आजीचा मुलगा आहे ना गोपाळ काका, त्यांनीच आम्हाला ही बनवून दिली आहे. अरे वा, लक्ष्मी वहिनी काशीहून परत आल्यात काय? हो, आता 3 दिवसापूर्वीच ते परत आलेत. ते काही होऊ दे, ही मूर्ती तर खूपच सुंदर बनली आहे. खरंच असंच दिसतंय जशी आताच बोलेल. बर आता आपण काली मातेची मूर्ती त्याच्याकडूनच बनवून घेऊया का? काय म्हणणं आहे तुमचं? हो, बनवली तर जाऊ शकते, पण काय तो बनवेल? आत्ताच तर तो परतलाय. हो बरोबर आहे तुझं, आपण जाऊन गोपाळलाच विचारून पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं की तो आपल्याला मुळीच निराश करणार नाही. ठीक आहे, जाऊन बघूया. हो सर्व समजतोय मी, पण काली मातेची मूर्ती बनवणं नाही 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 नाही, हे खूपच कठीण काम आहे. जर काही कमी झालं तर देवी मला शाप देईल आणि या गावात पण देवीचा शाप पसरेल. नाही नाही, इतका मोठा अन्याय हे माझ्याने नाही होणार. तू चिंता नको करूस बाबा, आपली माता तर अंतर्ज्ञानी आहे, तिला प्रत्येक क्षणाची माहिती आहे. तू आता फक्त मातेची मूर्ती बनवायचं काम सुरू कर. ठीक आहे, आता तुम्ही सर्व इतकं सांगत आहात, मी मूर्ती बनवणं सुरू करतो. अरे काय बरं झालं जमीनदार साहेब, या वेळेस तुम्ही इथे आहात. हे समजे कोण आहेत हे लोक? कोणीतरी मोठ्या घराण्यातले दिसतात आहेत. हे सर्व माझे पूर्वज आहेत. हे आहेत देवदत्त, यांनी आमच्या वंशाचा पाया घातला आणि पहिल्यांदाच जमीनदार बनले होते. आणि हे सज्जन? हे आहेत यांचे पुत्र चंद्रदत्त. आणि हे आहेत? यांना तर समजेच वळतात. हे आहे श्री हरिदत्त, तुमचे पूज्य पिता श्री. पण झालं काय आहे जमीनदार साहेब, तुम्ही अचानक तुमच्या पूर्वजांच्या तस्वीरी समोर उभ्या आहात? काल रात्रीला तुम्ही काय कुठला सपना वापना बघितला काय? नाही, अशी कुठली गोष्ट नाही आहे. मी दुसराच विचार करत होतो. कसला विचार जमीनदार साहेब? आमच्या या पूर्वजांची चित्र मोठमोठ्या नामी कलाकारांनी स्वतःच्या हाताने बनवली आहे. ओ हा हा हा, आता मी समजा समजलो, तुम्हाला पण स्वतःचं चित्र एखाद्या महान कलाकाराच्या हातून बनवायचंय का? खरा हाय का नाही माझ्या? अगदी बरोबर समजला, पण असा कलाकार मला भेटणार कुठे जो मला एक सुंदर चित्र बनवून देईल आणि ते पण कमी पैशात. मुळीच चिंता करण्याची गरज नाही जमीनदार साहेब, माझ्या बघण्यामध्ये खूपच अप्रतिम चित्रकार आहे. तो पण शांत स्वभावाचा, मी त्याला अगदी आरामात पट्टी पडवून इथे घेऊन येईन. कोण आहे तो? गावातल्या लक्ष्मी वहिनीचा छोटा पोरगा गोपाळ. 2-3 दिवसांपूर्वीच काशी धाम वरून आलाय
आता तो काली मातेची मूर्ती बनवत आहे. खूपच प्रतिभावाला छोकरा आहे. काशीमध्ये राहत असताना तो एका नामी कलाकाराकडे चित्र बनवणं, मूर्ती बनवणं या समजा गोष्टी तो शिकून आला आहे. तुमच्यासाठी लय उचित व्यक्ती आहे. ठीक आहे, लवकर त्या मुलाला इथे बोलाव. ठीक आहे साहेब, संध्याकाळी मी त्याला माझ्या सोबतच घेऊन इकडे येईन. ठीक आहे. ये भाई, ये पुढे ये. अरे तारा, तू आलास? ये तर हा आहे चित्रकार गोपाळ. बरोबर आहे जमीनदार साहेब. वा वा, खूपच छान. तर ऐक गोपाळ, माझी अशी इच्छा आहे की तू माझं एक सुंदरस चित्र तयार कर. तुम्हाला कसं चित्र बनवायचंय जमीनदार साहेब? असं की मी माझ्या सिंहासनावर बसून प्रजेच्या तक्रारी ऐकतोय. ठीक आहे जमीनदार साहेब, बनेल चित्र. पण त्यासाठी तुम्हाला 2-4 दिवस तयार होऊन रोज काही वेळेकरिता चुपचाप माझ्या समोर बसावं लागेल. आणि यासाठी तुम्हाला 50 सोन्याची नाणी पडतील. किमती विषय विचार करण्याची गरज नाही आहे. जर मला तुझा बनवलेला चित्र आवडलं तर 50 काय, मी तुला 100 सोन्याची नाणी देईन. तू चित्र बनवणं कधीपासून सुरू करतोयस? बघा, परवा सकाळपासून. ठीक आहे, मला मंजूर आहे. आता तू जाय. जशी तुमची आज्ञा जमीनदार साहेब. प्रणाम. प्रणाम जमीनदार साहेब, मी आलोय. ओ ये गोपाळ, फार वेळ लावलास तू. अरे तुझी वाट बघून जमीनदार साहेबांचे तर पाय दुखायला लागले, समजला का? नाही, खरं तर मला एक काम पूर्ण करायचं होतं म्हणून यायला थोडा उशीर झाला. ठीक आहे, तर मी असा बसतो, आता चित्र बनव. हो, आत्ता सुरू करतो जमीनदार साहेब. बरा झाला, जमीनदार साहेबांची खूप दिवसांची इच्छा आता पुरी होत आहे, होय का नाही? हो, अगदी खरं बोललास तू. जमीनदार साहेब, तुम्ही थोडा वेळ चुपचाप बसा, मी सुरू करतोय. सुरू कर. प्रणाम जमीनदार साहेब. बोल, काय बातमी आहे? हे आपले खजिनदार साहेब आलेत ना, त्यांना तुम्हाला भेटायचंय. यावेळी मी कोणालाच भेटायला तयार नाही आहे, तू त्यांना नंतर यायला सांग. जशी आपली आज्ञा जमीनदार साहेब. काय झालं जमीनदार साहेब, तुम्हाला बघून तर असं वाटतंय की तुमची तब्येत ठीक नाही, काय खरं बोलतो ना मी? हो, तू अगदी खरं बोललास. एका जागेवर बसून तर माझे पाय पण दुखायला लागलेत. ए गोपाळ, आणखी किती वेळ मला असंच बसावा लागेल? बस, थोडा वेळ आणखी लागेल, बस होतच आलंय. बरं, ठीक आहे, लवकर कर. एकाच बाजूला बसून मी पूर्ण रीतीने थकून गेलोय. झालं. हा तर जमीनदार साहेब, आजच्या साठी फक्त इतकंच. उद्या मी पुन्हा इथे येईन आणि तुमचं चित्र बनवीन. उद्या पुन्हा जमीनदार साहेबांना असेच कष्ट घ्यावे लागणार का? बोल. ते तर घ्यावेच लागतील. आजचं काम संपलंय तर मी जाऊ जमीनदार साहेब, उद्या मी पुन्हा येईन. प्रणाम. आणखी किती वेळ लागेल तुला हे चित्र बनवायला? झालं जमीनदार साहेब, काम जवळजवळ संपलंच आहे. अरे तुझी कलाकृती बघण्यासाठी आम्ही लय बेचैन झालो आहोत. हो, तुझ्या कामाची प्रशंसा ऐकली आहे मी. अरे भाऊ गोपाळ, कधी तुझं हे काम संपणार आहे सांग तरी. चला जमीनदार साहेब, आजचं तर काम संपलं आहे, बाकी काम करून उद्या तुम्हाला तुमचं चित्र मिळेल. तर मी निघतो जमीनदार साहेब. प्रणाम. प्रणाम जमीनदार साहेब. हा बघा, आमचा गोपाळ आला आहे. उघड दाखव, कसं चित्र बनवलेस तू? अरे खरोखर यांचं चित्र बघण्यासाठी ना माझं मन बेचैन झालेलं आहे. हो, दाखव. हो, हे बघा, अगदी हुबेहूब. अरे बापरे, काय झालं जमीनदार साहेब, काय झालं?
काय झालं जमीनदार साहेब? बघा ना जमीनदार साहेबांची तब्येत बिघडली आहे. दरोडेखोर हा दरोडेखोर आहे. हे तुम्ही काय म्हणत आहात जमीनदार साहेब? हे बिलकुल खरे सांगत आहेत. काय आमचे जमीनदार साहेब आहेत की दरोडेखोरांच्या टोळीचा सरदार आहे. किती भयंकर माणूस आहे. अरे बघणार नालायक, आमचे जमीनदार साहेब इतके सुंदर गोरे मस्त शरीर वाले आणि तू त्यांना कावळ्यासारखं काळं बनवलं आहेस. बघा जरा नीट बघा, या चित्रात जमीनदार साहेबांचा रंग तर एकदम गोरा आहे. ह्याला जाण्यासाठी सांगा, ह्याला लगेच इथून जायला सांगा. जा जा चल. हे ऐकू नाही येत काय? जा जा इथून जा. उद्या सकाळी तो इथे ये, सोबत चित्र बनवायचं सामान पण घेऊन ये. जसं तुम्ही म्हणाल मी निघतो. ए थांब, हे चित्र देऊन जा, चित्र देऊन जा. जा 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 इथून, जा इथून म्हटलं ना. जा. प्रणाम जमीनदार साहेब. आय गोपाळ, तू जे माझं चित्र बनवलंस ना ते मला अजिबात आवडलं नाही, तरी पण मी तुला एक संधी देतोय. बघू ह्या वेळेस तू काय बनवतो. जशी तुमची आज्ञा जमीनदार साहेब, पण त्यासाठी तुम्हाला योग्य तऱ्हेने बसावं लागेल. नाही, ह्या वेळेस मी बसणार नाही. आता मी अशा तऱ्हेने उभं राहीन. आता बनव, सुरू कर. हो हो, आता सुरू करतो. एक गोष्ट ऐक भाई गोपाळ, या वेळेस तू माझ्या इज्जतीचा विचार कर. हा अशा तशा चित्र नाही बनवायचा. खरंच मी रात्रभर झोपू नाही शकलो. स्वप्नात मला दरोडेखोर दिसत होते आणि त्यांना बघितल्यामुळे पुन्हा पुन्हा माझी झोप उडत होती आणि त्यानंतर मी अंथरुणातून उठून उभा राहायचो. मी पण तुमचं चित्र बघून दरोडेखोर दरोडेखोर ओरडत होतो आणि चित्र बघून तुम्ही पण आजारी पडला होता. काय खरं आहे का नाही? गोपाळ, तू मागच्या वेळेस काशीच्या कुठल्या दरोडेखोराचं चित्र बनवलं होतं? नाही नाही, विश्वास ठेवा जमीनदार साहेब, ते तुमचंच चित्र आहे, सावली आहे तुमची. वाद नको घालूस, वाद नको घालूस, मला राग येतोय. जर तुझ्याकडून चूक झाली आहे तर ती मान्य कर. स्वतःच्या चुकीचा स्वीकार नाही केलास तर कधीच मोठा कलाकार नाही बनू शकणार. जमीनदार साहेब, आजचं काम जवळपास झालंय, बाकीचं काम मी रात्रीचं संपवीन आणि उद्या सकाळी तुम्हाला दाखवीन. हो ठीक आहे, तू तसंच कर, पण लक्षात ठेव मागील चित्रासारख्या माझ्या वाकड्या मिशा तेलाने माखलेलं शरीर असं सगळं करून मला दरोडेखोर नको बनवू, समजलं? हो जमीनदार साहेब. अरे वा तारा, तू आलास. ये ये, वा 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 वा, सोबत गोपाळला पण घेऊन आलास. हो हो बिलकुल जमीनदार साहेब, याच्या घराच्या समोरनच तर येत होतो ना, यासाठी हात पकडूनच घेऊन आलो. तुमचं चित्र बघण्यासाठी माझं मन बेचैन आहे ना. हो हो हो, खरोखर खरोखर. दाखव 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 कसं बनलंय चित्र. हो घ्या ना, बघा ना. अरे बाबा हे काय, हा तर तुमच्या वाड्याच्या समोरचा चौकीदार वाटतोय. अरे बाबा काळा रंग, दुबळा चेहरा, छा 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 छा. अरे हे कसलं वाकडं तिकडं चित्र बनवलंय गोपाळ? वाकडं तिकडं चित्र कुठे कुठे जमीनदार साहेब? हे तुमचं नाक आहे, हे तुमचे डोळे आहेत आणि तुमच्या शरीराचा रंग सर्व काही तसंच तर आहे. तू मला काय मूर्ख समजलास गोपाळ, की कुठलं लहान बाळ समजलास? हा की तू काही समजावशील आणि मी ते मान्य करीन. ऐक गोपाळ, तू माझा किमती वेळ बर्बाद केला आहेस. या अपराधासाठी मी तुला काल कोठरी मध्ये बंद करण्याची शिक्षा देतो. नाही नाही नको, असं नका करू. दया करा, दया करा, माझ्याशी असं नका वागू जमीनदार साहेब. जमीनदार साहेब, घरी माझी माझी म्हातारी आई आहे, तिची काळजी घेणार कोणीच नाहीये माझ्याशिवाय. ठीक आहे, तर मी तुला उद्या सकाळपर्यंतचा थोडा वेळ आणखीन देतोय. यामध्ये तू माझा एक सुंदर आणि एक स्वच्छ असं चित्र बनवून माझ्याकडे आणायचंस, नाहीतर लक्षात ठेव तुझ्या जीवनाचे त्यापासून वाईट दिवस सुरू होणार आहेत. ठीक आहे जमीनदार साहेब. चित्र देऊन जा, चित्र देऊन जा. अरे बघता बघताच माता कालीच्या पूजेचा मुहूर्त आला आहे ना. हो खरंय तुझ. असं ऐकलंय गोपाळ काका काली मातेची मूर्ती बनवत आहेत. ए महेश, आपण बघायला जाऊया.
चल बघून येऊया, चला सगळे माझ्या बरोबर. गोपाळ काका, ओ गोपाळ काका. अरे हे काय, गोपाळ काका कुठे असतील? ए महेश, चल तिथे त्या गोदामात जाऊन बघूया. हो हो, चल चल. मला असं वाटतं तिथेच बसून मूर्ती बनवत असतील. अरे ते बघा, तिकडे आहेत गोपाळ काका. गोपाळ काका, ओ गोपाळ काका. काय झालं गोपाळ काका, तुम्ही रडत का आहात? महेश, माझा माझा सर्वनाश झालेला आहे. तुम्ही रडणं बंद करा आणि स्वच्छपणे सांगा की काय झालं. हो सांगतो सांगतो. 2-4 दिवसांपूर्वी तो जमीनदाराचा माणूस तारा येऊन मला जबरदस्तीने जमीनदाराच्या घरी घेऊन गेला आणि गेल्यानंतर मला जमीनदाराने सांगितलं की माणूस शी खूपच घाणेरडा माणूस आहे. काका बऱ्याच दिवसानंतर गावी आलेत ना, म्हणून तर त्यांना मूर्ख बनवून जमीनदाराने लुटलंय. खरंय, आणि आता जमीनदार तिसरं चित्र पण बळकावेल. त्याला धडा शिकवायला एक उपाय आहे माझ्या डोक्यात. ऐका काका, तुम्ही उद्या सकाळी एक मोठा आरसा घेऊन त्या जमीनदाराच्या घरी पोहोचा. आरसा? आरसा? मी तिथे का बरं आरसा घेऊन जाऊ? का? त्यांना प्रतिबिंब दाखवायला, अगदी आपल्या जमीनदार साहेबांसारखं हुबेहूब. मला काही कळलंच नाही. ठीक आहे, मग सांगतो. तुम्ही समजलात ना काका? हो समजलो समजलो. उद्या सकाळी मी नक्कीच त्या जमीनदाराच्या घरी जाईन. हो हो अवश्य जा. प्रणाम जमीनदार साहेब. हो ये ये ये, दाखव जरा या वेळेस कसं चित्र बनवलंय. हे बघा हे बघा. हे काय? हे बघा, हा तर आरसा आहे. हो ते तर आहे. यात तुम्ही स्वतःच प्रतिबिंब बघताय ना जमीनदार साहेब? हो हो बघतो तर आहे. पण तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला कुठली खोट दिसते का याच्यात? खोट नाही म्हणजे पुरे. तर तुम्ही एक खूपच सुंदर चित्र पाहिलंय. मग माझी मजुरी 100 सोन्याची नाणी द्या मला. आणि जर मी तुझी मजुरी नाही दिली तर? तर मग गावातल्या सगळ्यांसमोर मी बनवलेलं चित्र दाखवून तुम्हाला सगळ्यांना हे सिद्ध करावं लागेल की त्याच्यात खोट कुठे कुठे आहे. आणि जर सगळ्यांनी सांगितलं की चित्र योग्य आहे तर तुम्ही समजून जा की 2 तस्वीरी बनवण्यासाठी तुम्हाला मला 200 सोन्याची नाणी द्यावी लागतील. आता तुम्हीच विचार करा की हे तिसरं चित्र बघून तुम्ही माझ्यासारख्या कलाकाराला चुप करणार आहात की सर्वांसमोर माझ्या चित्राचा फैसला करणार आहात. जर सगळ्यांच्या मते मी बनवलेल्या चित्रात कुठलीही खोट निघाली तर तुम्ही दिलेला दंड मी स्वखुशीने स्वीकार करेन. पण माझं चित्र सर्वांच्या मते योग्य निघालं तर तुम्हाला 200 सोन्याची नाणी मला द्यावी लागतील जमीनदार साहेब. असं गोपाळ, आज तर तू माझं तोंड बंद केलं आहेस. पण ज्या दिवशी मला संधी मिळेल ना त्या दिवशी मी तुला सोडणार नाही. ठीक आहे जमीनदार साहेब, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही घ्या बघून. पण आता तर मी निघतो. प्रणाम.